Good afternoon, student. Lesson number 6, Substance in Daily Use. Last time we saw about the paper. Today we will talk about the threads. Silk is a natural thread or a fiber obtained from the cocoons of silkworm. From one cocoon's 500 meters to 1300 meters of thread can be obtained. It is said that silk was first produced on a large scale in China. रेशीम हा नैसर्गिक धागा रेशमी कीटकाच्या कोशांपासून मिळवतात. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात. टुडे वी विल लर्न अबाउट सिंथेटिक फायबर ऑर थ्रेड्स, म्हणजे कृत्रिम धागे. यू कॅन सी दिस इज द आर्टिफिशियल थ्रेड्स. हे सगळ्यांना माहिती आहे, हे कृत्रिम धागे आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, फ्रॉम विच सबस्टन्स इन द नेचर कॅन वी गेट द थ्रेड ऑर अ फायबर. नैसर्गिक कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? वॉट आर द क्लोथ्स आर मेड फ्रॉम. वस्त्रे निर्माण केली जातात. आता फ्रॉम अ टाईम इट वॉज अ फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यॉन कुड बी प्रोड्यूस टू मीट द क्लोथिंग नीड्स ऑफ द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. मच रिसर्च अँड progress has taken place in this field in a maturable kinds of a synthetic or artificial threads are now available. Nylon, dacron, terenin, polyester, rayon are the name of a various synthetic threads, which is nylon, dacron, terenin, polyester, rayon. अशी वेगवेगळी कृत्रिम धाग्यांची नावं आहेत. ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ऑर्डिनल डेज कॅन नाव बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनवणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात. नायलॉन रेयॉन, टेरेलिन, ॲक्रॅलिक हे कृत्रिम धागे आहेत. थ्रेड्स अँड मेनी आर्टिकल्स इन आर डेली यूज आर मेड फ्रॉम दॅम. त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपल्या आताच्या वापरात येतात. आपण आता हे सगळ्या आर्टिफिशियल जे थ्रेड्स आहेत त्यांनी बनवलेल्या वस्तू वापरतो. नायलॉन सगळ्यांना वेल नोन आहे, हे नाव नायलॉन धागा. दिस थ्रेड वेअर इन्व्हेंटेड ॲट अ सेम टाईम इन अ न्यूयॉर्क अँड अ लंडन. देअरफॉर द इंटायटल्स NY ऑफ न्यूयॉर्क अँड लॉन फ्रॉम लंडन आर कंबाईन टू नेम देम नियॉन. नियॉन थ्रेड have a shine and are strong, transparent and water resistant. They are used to manufacture clothes, finishing net, ropes, etc. Nylon हे नाव या धाग्याला कसे पडले ते चं एक्सप्लेनेशन इकडे दिलं आहे. या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच वेळी लागला. न्यूयॉर्कमधला NY आणि लंडनमधला LON ही आद्याक्षरे एकत्रित करून नायलॉन असे नाव देण्यात आले. नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी व वॉटर रेझिस्टन्स म्हणजे पाण्यामध्ये ते लवकर ओले होत नाहीत असे असतात, जलरोधी असतात ते. वस्त्रनिर्मिती, मासेमारीची जाळी व दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी या धाग्यांचा वापर केला जातो. तुम्ही जर मासेमारीची जाळी बघितली नेट तर तुमच्या लक्षात येईल की नायलॉन धागे कसे असतात. नाव तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत
ह्या सगळ्या वस्तू आर्टिफिशियल थ्रेडने बनलेल्या आहेत, कृत्रिम धाग्यांनी बनलेल्या आहेत. नाउ वी विल टॉक अबाउट रेयॉन. रेयॉन हा देखील दुसऱ्या टाईपचा धागा आहे. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रोक्साईड टू मेक अ सोल्युशन. थ्रेड आर ऑप्टेन फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन. As these threads have a shine and a strength, they are said to be synthetic silk. They appear to be shining bright like the sun rays. Hence, they were named rayon. कापूस व लाकूड यांचा लगदा सोडियम हायड्रोक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते. या द्रावणापासून यंत्राच्या सहाय्याने हे धागे मिळवतात. यांना मजबूती आणि चकाकी असते म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात, म्हणजे सिंथेटिक सिल्क. सूर्यकिरणासारखे चमकदार या अर्थाने रेयॉन हा शब्द वापरला जातो. हे सूर्याच्या किरणाप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना रेयॉन्स असं म्हटलं जातं. अजून काही कृत्रिम धागे म्हणजेच आर्टिफिशियल थ्रेड्स आहेत, ते कोणते कोणते आहेत? तर डेक्ट्रॉन, टेरिलिन आणि टेरिन. डेक्ट्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे कशापासून मिळतं ते आपण बघूया. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑप्टेन फ्रॉम मिनरल्स ऑइल्स आर यूज टू मेक पॉलिमर चेन. The solution of such a polymer is placed through a strain with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain yarn. म्हणजे खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवारिकीचे द्रावण बारीक छिद्र असलेल्या चाळणीतून दाबतात, म्हणजे काय करतात एक्झॅक्टली, खनिज तेल जेव्हा मिळतं त्याच्यामध्ये वेगवेगळे हायड्रोकार्बन्सचे घटक असतात ते जाळीमध्ये घेतात आणि आपण चहा कसा गाळतो तसे गाळतात. त्यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ मारून धागा बनवला जातो. निरनिराळ्या रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे तयार होतात. या धाग्यांना डेक्ट्रॉन, टेरिलिन, टेरिन अशी विविध नावे मिळाली आहेत. तर आपण कृत्रिम धागे म्हणजे काय हे आज पाहिले. आता या धड्यामध्ये दोन नवीन शब्द आहेत, हायड्रोकार्बन्स आणि पॉलिमेर चेन्स. हायड्रोकार्बन अ सबस्टन ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल आणि पॉलिमेर चेन लॉन्ग कंटिन्युअस चेन फ्रॉम बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट. हायड्रोकार्बन म्हणजे काय? खनिज तेलापासून मिळणारा घटक. आणि पॉलिमेर चेन म्हणजे काय? लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी. ओके, हे दोन नवीन वर्ड्स आहेत जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अँड यू शूड राईट इट इन युअर टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 1 या धड्यामध्ये जो आहे तो आज सॉल्व्ह करायचा आहे. फिल इन द ब्लँक्स. थँक्यू.